इंग्लिश मध्ये राम सेड टू सीता आय एम क्लेवर हे डायरेक्टचं वाक्य आहे. डायरेक्टचं वाक्य म्हणजे प्रत्यक्ष कथनाचं वाक्य आहे. कुठल्याही डायरेक्टच्या वाक्याचे भाग कसे कसे पडतात हे बघा. पहिल्यांदा डायरेक्ट इनडायरेक्ट आपण मराठीतून समजून घेतलं, आता मराठीत मला ती गोष्ट समजली, आता मला इंग्लिश मध्ये करायची आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतो किंवा बोलताना तुम्हाला डायरेक्टच्या वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करायला सांगतात. हे बघा, राम सेड टू सीता आय एम क्लेवर, राम सीताला म्हणाला मी हुशार आहे. आता याचे भाग कसे पडतात पा. या वाक्यामध्ये राम सेड टू सीता आय एम क्लेवर, राम सीताला म्हणाला मी हुशार आहे, ह्या वाक्यात कोण कोणाला म्हणालं? राम सीताला म्हणाला. बोललं कोण? राम. ऐकलं कोणी? सीता. काय बोललं? आय एम क्लेवर. आय एम क्लेवर. मग जर समजा रिपोर्टर, याला म्हणायचं रिपोर्टर, याचा अर्थ रिपोर्ट करणारा, माहिती देणारा. मग रिपोर्टर म्हणजे निवेदक, निवेदक म्हणजे बोलणारा. मुलांनो, बोलणारा कोण आहे? राम. ऐकणारी कोण आहे? सीता. इंग्लिश मध्ये ऐकण्याला म्हणतात लिसन. काय म्हणतात? लिसन. मग लिस्नर म्हणजे ऐकणारा. आता मला सांगा, हे जे क्रियापद आहे हे क्रियापद कोणाचं आहे? नाही. इंग्लिश मध्ये कर्त्यानंतर क्रियापद असतं, म्हणजे हे सेड टू क्रिया, हे सेड क्रियापद कोणाच्या मालकीचं आहे? रामच्या. म्हणजे याला म्हणायचं रिपोर्टिंग वर, हे बोलणाऱ्याचं क्रियापद आहे किंवा निवेदक क्रियापद. मग हे क्रियापद सीताचं नाही तर कोणाचं आहे? रामचं. कोणाचं आहे? रामचं. मग आता लक्षात घ्या, बोलणारा कोण आहे? राम. ऐकणारी कोण आहे? सीता. हे काय आहे? सेट टू. बोलणाऱ्याचं क्रियापद म्हणजे काय? निवेदक क्रियापद. हे काय बोलला? मग आता मला सांगा, बोलणारा कोण आहे? ऐकणारा कोण आहे? रिपोर्टिंग वर कोणतं आहे? सेट टू आय एम क्लेवर नाही. कोण कोणला बोललो? काय बोलला? मग बोलणारा कोण आहे? ऐकणारी कोण आहे? सीता. काय बोलले? आय एम क्लेवर हे कोणाचं वाक्य आहे? कोणी ऐकलं? सीता. काय ऐकलं? सेट टू काय आहे? कोणाच्या मालकीचे? अरे वा, समजलं. आता कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य जर करायचं असेल तर त्याला खूप नियम आहेत. एवढे नियम आहेत, परंतु आपण आता सोप्यातून अवघडत जाणार आहे. आणि सोप्यातून अवघडत जायचं, आपल्याला अवघडातून सोप्यात यायचं नाही. कारण तू हे नियम आपल्याला जर समजून घ्यायचे असेल, 14-15 नियम जर समजून घ्यायचे असेल, तर आम्ही काही नियम तयार केलेले आहेत. ते नियम कसे आहेत ते बघा, आणि त्यानंतर आपण सगळेचे सगळे नियम शिकूया. सर्वच्या सर्व डायरेक्ट इनडायरेक्टचे जवळजवळ 16-17 नियम आहेत. हे सगळे नियम आपण आधी शिकणार आहे. आपल्याला एक चार्ट लक्षात घ्यावा लागतो. तो चार्ट माहिती असल्याशिवाय आपल्याला डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करता येईल नाही. जर तुम्हाला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जर शिकायचं असेल तर समजा तुम्हाला हा जर चार्ट माहिती असल्याशिवाय, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, एक वचन, अनेक वचन, हा चार्ट माहिती असल्याशिवाय तुम्हाला डायरेक्टच्या वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य कधीही करता येणार नाही. मग डायरेक्ट इनडायरेक्ट जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा 5 मिनिटांमध्ये आपण हा चार्ट समजून घेऊया. इंग्लिश मध्ये असं म्हणतात, प्रथम पुरुष एक वचन आय. प्रथम पुरुष एक वचन याचा अर्थ प्रथम, मी प्रथम आहे. प्रथम पुरुष याचा अर्थ मी प्रथम आहे. प्रथम पुरुष मी एक आहे म्हणून एक वचन आहे. आणि ही प्रथमा आहे. प्रथमा नेहमी वाक्याच्या प्रथम असते, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला असते. त्याला इंग्लिश मध्ये असं म्हणतात नॉमिनेटिव्ह. नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती ही नेहमी वाक्याच्या प्रथम असते. कुठे असते? प्रथम. आय म्हणजे मी, परंतु त्याची जी द्वितीय आहे, द्वितीयाचा अर्थ मला, ही द्वितीय नेहमी वाक्याच्या मध्ये असते. मग आय म्हणजे मी आणि मी म्हणजे मला. गिव मी म्हणजे मला द्या. मग हे मी काय आहे? आयची द्वितीय आहे. आणि माय म्हणजे षष्ठी. षष्ठी म्हणजे पजेसिव्ह केस. पजेसिव्ह केस म्हणजे मालकीची विभक्ती. माय फादर, माय मदर याच्या पुढे एक शब्द असतो, माय किंवा माईन असं पण म्हणतात. मग आय, मे, माय. तर मी विचारलं तुम्हाला, मुलांनो माय काय आहे, तर तुम्ही पटकन सांगितलं पाहिजे. प्रथम पुरुष एक वचन आयची षष्ठी. षष्ठी म्हणजे पजेसिव्ह केस. मी जर तुम्हाला विचारलं मुलांनो मी काय आहे, तर तुम्ही सांगितलं पाहिजे प्रथम पुरुष एक वचन आयची द्वितीय. आता पहा, प्रथम पुरुष अनेक वचन वी. वी म्हणजे आम्ही, आपण. आपण सगळे अनेक आहोत म्हणून अनेक वचन म्हणतो. आपण प्रथम आहोत. आपण, आपण आपला सगळ्यांचा उल्लेख केला म्हणजे वी म्हणजे अनेक वचन. आणि त्याची द्वितीय आहे अस. आणि त्याची षष्ठी आहे अवर. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, आणि अवर म्हणजे आमचा, आमची, आमचे.
मग जर मी तुम्हाला विचारलं मुलांना अस काय आहे तर अस काय आहे त्याची काय आहे वीची द्वितीया आहे आणि अवर काय आहे अवर म्हणजे आपला आपली आपले किंवा आमचा आमची आमचे तर अवर काय आहे वीची षष्ठी वीची काय आहे षष्ठी मग आय मी माय वी अस अवर काय आहे तर एक वचने आय मी माय वी अस अवर काय आहे तर एक वचन आहे पण आय काय आहे एक वचन आहे आणि वी काय आहे अनेक वचन आहे वी काय अनेकवचन आता द्वितीय पुरुष याचा अर्थ बघा द्वितीय पुरुष यू स्टँड अप हा द्वितीय पुरुष माझ्या कुठं आहे समोर आहे यू म्हणजे तू पण यू सिट डाऊन म्हणजे मी एका मुलाला म्हणलं द्वितीय पुरुष एक वचन तो मुलगा एकच होता लक्षात घ्या त्याची द्वितीय व्हॉट डू वॉन्ट स्टँड अप व्हॉट डू वॉन्ट काय पाहिजे तुला त्याची द्वितीय काय तुला अँड व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय आहे सिट डाऊन मग इकडे पहा यू म्हणजे तू त्याची द्वितीय यू म्हणजे तुला आणि युअर म्हणजे तुझा तुझी तुझे तुझे वडील तुझी बहीण तुझं घर पा पण मी जर तुम्हाला म्हणलं द्वितीय पुरुष अनेक वचन द्वितीय पुरुष अनेक वचन याचा अर्थ यू यू म्हणजे तुम्ही तुम्ही सर्वजण उभे राहा यू हे सगळे सगळे मुलं उभे राहिले यू यू सिट डाऊन तुम्ही सगळे सगळे बसले यू अनेक वचन आहे म्हणजे एक यू एक वचनाचं आहे आणि एक यू अनेक वचनाचा मग याची द्वितीय जी आहे ती तुम्हाला आणि युअर याचा अर्थ असा तुमचा तुमची तुमचे तुमचा तुमची तुमचे यू म्हणजे तुम्ही ए तुम्ही कुठं राहता व्हेअर डू यू लिव्ह म्हणजे मी प्रश्न अनेकांना विचारला आता डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये तृतीय पुरुष काय असतात तृतीय पुरुष हे आपल्यात नसतात या तृतीय पुरुषांचा उपयोग आपल्याला इनडायरेक्ट करताना खूप होतो तृतीय पुरुष आपल्यात नसतात मी असं म्हणालो राम लिव्ह इन पुणे ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग राम आपल्यामध्ये नाहीये तो थर्ड पर्सन आहे तो आपल्यामध्ये नाहीये ऐश्वर्या लिव्ह इन मुंबई शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग ऐश्वर्या आपल्यामध्ये नाहीये मग तृतीय पुरुष आपल्यात नसतात पण परत तृतीय पुरुष याचा अर्थ थर्ड पर्सन त्याच्यामध्ये सुद्धा एक वचन आणि अनेक वचनाचा फरक पडतो मग तृतीय पुरुष काय असतो बघा ही त्याची द्वितीय काय आहे हिम आणि त्याची षष्टी काय आहे हिज ही म्हणजे तो हिम म्हणजे त्याला हिज म्हणजे त्याचा त्याची त्याचे तृतीय पुरुष एक वचन म्हणजे शी त्याची द्वितीय हर आणि त्याची षष्टी हर हर सी हर हर या हरचा अर्थ तिचा तिची तिचे आणि ह्या हरचा अर्थ तिला गिव्ह हर तिला द्या आणि व्हेअर इज हर हाऊस तिचं घर कुठं आहे निर्जीव वस्तू एक वचनी निर्जीव वस्तूला किंवा प्राण्याला आपण इट म्हणतो इट म्हणजे तो ती ते त्याची द्वितीय आहे इट इट म्हणजे ए गिव्ह इट त्या कुत्र्याला द्या गिव्ह इट म्हणजे त्या कुत्र्याला द्या आणि इट इज अ डॉग याचा अर्थ काय तो काय कुत्रा आहे आणि त्याची षष्टी आहे इट्स इट्स टेल त्याचं शपूट इट्स लेग त्याचे पाय आपण असं म्हणू शकतो मग हे तृतीय पुरुष एक वचन आहे तो मुलगा एक आहे ती मुलगी एक आहे ऐश्वर्या एक आहे राम एक आहे ते कुत्रही एक आहे म्हणून तृतीय पुरुष एक वचन परंतु तृतीय पुरुषामध्ये पुन्हा प्रकार पडतात तृतीय पुरुष अनेक वचन ते लांब तिकडे मुलं खेळतायत दे आर प्लेइंग देअर ते आपल्यामध्ये नाही दे म्हणजे काय ते त्याची ते मुलं त्या मुली ते मुलं त्यांची द्वितीय आहे देम देम म्हणजे त्यांना आणि त्यांची षष्टी आहे देअर देअर याचा अर्थ त्यांचा त्यांची त्यांचे देअर हाऊस देऊ देम त्यांना द्या आणि दे म्हणजे ते आता लक्षात घ्या यांना आपण म्हणतो पर्सनल प्रोनाऊन वैयक्तिक स्वरनाम नाव घ्यायचं नाही नावाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला वैयक्तिक स्वरनाम म्हणतात मग हे आय प्रथम असतं प्रथम नेहमी वाक्याच्या प्रथम असते प्रथम नेहमी वाक्याच्या प्रथम असते आता लक्षात घ्या मी तुम्हाला काही नियम सांगतो ते नियम कसे जर समजा तुम्हाला डायरेक्ट मध्ये आय जर दिसला त्याचं रूपांतर तुम्ही तृतीय पुरुषात करतात आता कसं करतात पा मी नियम असं सांगतो जर डायरेक्ट मध्ये तुम्हाला प्रथम पुरुष किंवा द्वितीय पुरुष जर दिसले जर डायरेक्ट मध्ये तुम्हाला प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुष जर दिसले त्याचं रूपांतर तुम्हाला तृतीय पुरुषात करावं लागतं याला काही अपवाद आहेत परंतु राम म्हणाला मी हुशार आहे रामने सांगितलं तो हुशार आहे मग तुम्ही ह्या मीचं काय केलं तो मुले म्हणाली आम्ही हुशार आहोत मुले म्हणाली आम्ही हुशार आहेत मुलांनी सांगितलं ते हुशार आहेत लता म्हणाली आपलं पोरग आमचं पोरग या आमचं काय प्रथम पुरुष अनेक वचन त्या आमचं मधून तुम्ही काय केलं लताने सांगितलं त्यांचं पोरग म्हणजे माझ्या लक्षात एक गोष्ट आली मी काय करतो जर कधी मला प्रथम पुरुष दिसलं तर मी तृतीय पुरुषात जातो द्वितीय पुरुष दिसलं तर मी तृतीय पुरुषात जातो राम लताला म्हणाला तू हुशार आहे रामने लताला सांगितलं की ती हुशार आहे म्हणजे मी ह्या तूचं रूपांतर कशात केलं ती मध्ये केलं आता लक्षात घ्या समजून घ्या म्हणजेच मला प्रथम पुरुष दिसले मी जातो कशात तृतीय पुरुषात आणि द्वितीय पुरुष दिसले तरी जातो कशात तृतीय पुरुषात कशात जातो तृतीय पुरुषात म्हणजेच असंच म्हणतात येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुषाशिवाय आहेच कोण काय म्हणतात येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुषाशिवाय आहेच कोण आता सगळ्यात महत्वाचा नियम आता पा जर समजा तुम्हाला हा आय दिसला आणि हा युअर दिसला खूप महत्वाचा नियम हा
डायरेक्ट मध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये जर समजा काही तुम्हाला आय जर दिसला तर हा आय कोणाच्या मालकीचा असेल गेस करा, तर्क करा, हा आय कोणाचा आहे, हा आय कोणाचा आहे, हा आय सीताचा आहे का रामचा आहे? कस काय रामचा? ए राम म्हणाला सीताला मी तुझा मित्र आहे, मग हा जो आय आहे हा आय रामचा कसा आहे पा? हा आय प्रथम पुरुष आहे का द्वितीय पुरुष आहे? हा मग प्रथम पुरुष नेहमी बोलणारे असतात, मी बोलतो, आणि द्वितीय पुरुष नेहमी ऐकणारे असतात, मी बोलतो आणि तुम्ही ऐकतात, मग तुम्ही काय आहे? सेकंड पर्सन. तुम्ही काय आहे? द्वितीय पुरुष. म्हणजे माझ्या लक्षात एक गोष्ट आली, अरे थांबा, जर समजा मला याच्यात याच्यात म्हणजे कशात अवतरण जर मला प्रथम पुरुष जर दिसले तर हे प्रथम पुरुष कोणाच्या मालकीचे असतील? बोलणाऱ्याचे. आणि जर हा युवर, हा युवर कोणाचा आहे? हा युवर, हा युवर कोणाचा आहे? सीताचा. म्हणजे हा द्वितीय पुरुष नेहमी ऐकणाऱ्याचा असतो. काय बोललो मी? द्वितीय पुरुष नेहमी ऐकणाऱ्याचा, प्रथम पुरुष नेहमी बोलणाऱ्याचा. व्हेरी गुड. प्रथम पुरुष नेहमी बोलणाऱ्याचा आणि द्वितीय पुरुष नेहमी ऐकणाऱ्याचा. मग मला सांगा, जर तुम्हाला याच्यामध्ये जर समजा मी दिसलं तर हा मी कोणाचा असेल? बोलणाऱ्याचा. हा कोणाचा असेल? बोलणाऱ्याचा. जर तुम्हाला याच्यामध्ये जर समजा यू दिसलं तर हे कोणाचं असेल? ऐकणाऱ्याचं. जर समजा तुम्हाला वी दिसलं रिपोर्टेड स्पीच मध्ये तर हा वी कोणाचा असेल? बोलणाऱ्याचं. आणि जर समजा तुम्हाला हे युअर दिसलं, हे युअर कोणाचं असेल? ऐकणाऱ्याचं. मग आता लक्षात घ्या, आपण काही नियम तयार केले कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं, इनडायरेक्ट वाक्य करताना. जर जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर काय बोललो मी? तर आपण काही ढोबळ नियम इंग्लिश शिकण्यासाठी तयार केलेले आहेत. मी काय बोललो? जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर, जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर म्हणजे हे जर सेड असेल तर, से नसल, टेल्स नसल तर. म्हणजे जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर मी काही नियम तयार केले, ते नियम बघा. आणि ह्या नियमातून आपण अवघड नियमात जाणार आहोत. मग नियम क्रमांक एक, कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करताना जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल, जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर. इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ. क्रियापद दिसलं का कर भूतकाळ, क्रियापद दिसलं का कर भूतकाळ, क्रियापद दिसलं का कर भूतकाळ. सोडायचं नाही. कोणाला? क्रियापदाला. जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर क्रियापद दिसलं का कर भूतकाळ, क्रियापद दिसलं का कर भूतकाळ. हो थांबा, दोन क्रियापद शेजारी आल्यास पहिल्याच क्रियापदाचा भूतकाळ करा. काय बोललो मी? व्हेरी गुड. आणि हे टू पुढील क्रियापदाचा भूतकाळ करायचा? टू पुढील क्रियापदाचा भूतकाळ होत नाही. आता पहा, कोणताही जर समजा डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य जर करायचं असेल तर यून यून येणार कोण? यून यून येणार कोण? आय दिसला तर आयचं रूपांतर तुम्ही ही शी इट मध्ये करा. प्रथम पुरुष एक वचन दिसला तर जा कशामध्ये? तृतीय पुरुष एक वचनात. परंतु सरळ जायचं, वाकडं तिकडं जायचं नाही. जर द्वितीय पुरुष दिसला तर ए जायचं कशामध्ये? तृतीय पुरुषात जायचे. आणि जर तृतीय पुरुष असेल तर तृतीय पुरुष तसेच ठेवायचे. प्रथम प्रथम पुरुषात द्वितीय पुरुषात त्याचं रूपांतर करायचं नाही. म्हणजे जर प्रथम पुरुष दिसलं जायचं तृतीय पुरुषात, द्वितीय पुरुष दिसलं जायचं तृतीय पुरुषात. म्हणजे येऊन येऊन येणार कोण? आता याला असा अपवाद आहे, जर रिपोर्टर, जर रिपोर्टर प्रथम पुरुषापैकी आणि जर द्वितीय पुरुषापैकी जर लिस्नर नसेल तर येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुषाशिवाय. आता लक्षात घ्या, कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करताना जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर. इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ. क्रियापद दिसलं का? क्रियापद दिसलं का? दोन क्रियापद शेजारी आल्यास. दोन क्रियापद शेजारी आल्यास पहिल्या क्रियापदाचा भूतकाळ करा. टू पुढील क्रियापदाचा टू पुढील क्रियापदाचा येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आणि सगळ्यात महत्वाचा नियम, रिपोर्टेड स्पीच मध्ये अवतरण चिन्हामध्ये प्रथम पुरुष कोणाच्या मालकीचा असतो? आणि द्वितीय पुरुष कोणाच्या मालकीचा असतो? आता एवढे जर मला ढोबळ नियम जर समजले, आता मी तुम्हाला सांगतो, आता ह्या डायरेक्ट वाक्याचं मी इनडायरेक्ट वाक्य करतो. राम सेड टू सीता, आय एम युअर फ्रेंड.
राम सीताला म्हणाला मी तुझा मित्र आहे. याचं मराठीमध्ये तुम्ही समजून घ्या, रामने सीताला सांगितले की तो तिचा मित्र होता. तो तिचा मित्र होता. आता लक्षात घ्या, कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करताना रिपोर्टर कोण आहे? नाही, रिपोर्टर कोण आहे? मग पहिला नियम कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करताना, आता मी विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करतो. विधानार्थी वाक्य म्हणजे मला वाक्यांचा प्रकार सोडवण्यासाठी मला याच्यात जावं लागतं. वाक्याची सुरुवात इथं बघायची नाही. कोणतंही डायरेक्ट वाक्य सोडवताना कशात जायचं मित्रांनो? याच्यात जा. आणि याच्यामध्ये बघा, ह्या वाक्याची सुरुवात कशाने झाली? कशाने झाली? आय. आय करता आहे आणि शेवटी फुलस्टॉप आहे, म्हणून ते वाक्य काय आहे? विधानार्थी आहे. म्हणून मला विधानार्थी वाक्याचं काय करायचं आहे? इनडायरेक्ट करायचं आहे. मग मी आपले सगळे नियम मी त्याला लावणार आहे. आता मी हे विधानार्थी वाक्य आहे आणि ते फुलस्टॉप आहे, म्हणून मी आता काय करतो? म्हणून आता मी डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करतो. डायरेक्ट म्हणजे याला अवतरण चिन्ह आहे, कॉमन म्हणजे ते वाक्य डायरेक्टचं आहे. आणि मला इनडायरेक्ट वाक्य करताना मला कॉमन आणि अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे. पुन्हा लक्षात घ्या, राम सेड टू सीता हे एक वाक्य आहे आणि आय एम युअर फ्रेंड हे एक वाक्य आहे. समजून घ्या, काय बोललो मी? राम सेड टू सीता हे एक वाक्य आहे, आय एम युअर फ्रेंड हे एक वाक्य आहे. मग हे दोन वाक्य मला डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये टाकायचे आहेत. म्हणून असं म्हणतात, कुठंही कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करताना पहिल्यांदा वाक्याचा प्रकार बघा आणि सुरुवातीला रिपोर्टर घ्या. रिपोर्टर कुठेही असेल तर त्याला पहिल्यांदा सुरुवातीला घ्या. मग रिपोर्टर कोण आहे? राम. रिपोर्टर कोण आहे? राम. आता सगळ्यात महत्वाचा नियम परत, सेट टू च्या ऐवजी जर लिस्नर असेल, सेट टू च्या ऐवजी जर विधानार्थी वाक्य असेल, हे वाक्य विधानार्थी आहे. विधानार्थी म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने झाली? कर्त्याने. आणि शेवटी काय आलाय? पूर्ण विराम आलाय. मग आता लक्षात घ्या, सेट टू च्या ऐवजी काय घ्यायचं? टोळ घ्यायचं. काय घ्यायचं? टोळ. मला कोणत्याही डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करताना पुन्हा समजून घ्या, मी सुरुवातीला रिपोर्टर घेतला, सेट टू च्या ऐवजी काय घेतलं? टोळ. टोळ पुढे लिस्नर घ्यावा. काय बोललो मी? टोळ पुढे लिस्नर घ्यावा. वाक्यामध्ये लिस्नर आहे का? आहे. लिस्नर कोण आहे? सीता. टोल टू म्हणायचं नाही. आता बघा, कॉम्याच्या आणि अवतरण चिन्हाच्या ऐवजी विधानार्थी वाक्य आहे म्हणून दॅट घेतात. का बरं घेतात? कारण दॅटने मला पुढचं वाक्य काय करायचंय? जोडायचंय. आता आपले नियम त्याच्यामध्ये घाला. आता आपण मग अशी ज्या घोषणा दिल्या काय, जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तर इनडायरेक्ट म्हणजे, बोला भटकन, इनडायरेक्ट म्हणजे क्रियापद दिसलं का? क्रियापद दिसलं का? दोन क्रियापद शेजारी आल्यास तू पुढील क्रियापदाचा युन युन येणार कोण? युन युन येणार कोण? मग हा आय कोणाचा आहे? मग आय जर रामचा जर असेल तर मी आता ह्या आयचं रूपांतर कशात करायचं? मला तृतीय पुरुषात. मग ह्या आयचा याच्यामध्ये असाच आय घालायचा नाही, आय ठेवायचा नाही. मग अशी मोठमोठ्याने बोंबा मारल्या, येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुष असो, आयच कोण? अरे थांबा, हा आय कोणाचा आहे? रामचा. हा आय प्रथम पुरुष आहे. आता मी ह्या तक्त्यामध्ये येतो, इथे पा, आय प्रथम पुरुष एक वचन आहे, हा बोलणाऱ्याचा आहे. आता मी करतो एक काम, करतो प्रथम पुरुषाचं रूपांतर मला तृतीय पुरुषात करायचं. मी नीट खाली गेलो, मी कशात गेलो? तृतीय पुरुष एक वचनात गेलो. कशात गेलो? तृतीय पुरुष एक वचनात. मग आय, आय कोण आहे? राम आहे. मग तृतीय पुरुषात ही, शी, इट. मग राम, ए, रामाला ही वैयक्तिक सर्वनाम चालेल का? राम कोण आहे? बाई आहे का बाबा आहे? पोरगा आहे. मग पोराला ही लावायचं का, शी लावायचं का, इट लावायचं? मग इथं मी पोराला काय लावलं? इथं ही. मग इथं एच कॅपिटल काढायचा नाही. मग इथं काय केलं? ही. झालं का आयचं रूपांतर कशात झालं? ही मध्ये. प्रथम पुरुषाचं रूपांतर कशात झालं? तृतीय पुरुषात. आता पा, क्रियापद दिसलं का? कर भूतकाळ. क्रियापद दिसलं का? कर भूतकाळ. क्रियापद दिसलं का? कर भूतकाळ. सोडायचं नाही कोणाला? हा, मग आमचा भूतकाळ काय? वॉज. आमचा भूतकाळ इज नाही. आमचा भूतकाळ याला वॉज. येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुष. युअर काय? युअर काय? अरे युअर द्वितीय पुरुष. युअर काय? द्वितीय पुरुष. युअर आणि युअर हे आता थांबा, इथं दोन दोन युअर दिसले. आता कोणत्या युअरला पकडायचं? वरच्या युअरला पकडायचं का खालच्या युअरला पकडायचं? कसं ठरवायचं? इकडे बघा, हा युअर कोणाचा आहे? रामचा आहे का सीताचा आहे? मग सीताचा आहे, कारण हा द्वितीय पुरुष कोणाच्या मालकीचा असतो? ऐकणाऱ्याचा. मग सीता ऐकते. मग सीता एक आहे का अनेक आहे? मग एक जर असेल तर एक काम करा, द्वितीय पुरुष एक वचनात जायचं का द्वितीय पुरुष अनेक वचनात जायचं?
मग ह्या युअर मध्ये गेल्यानंतर आता उद्योग करायचा, येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुष. नीट खाली सरळ खाली घुसायचं जायचं, नीट खाली जायचं. कसं जायचं? सरळ खाली जायचं. पण कसं? वाकड्या तिकड्या नाही, सरळ खाली जा. आता खाली गेल्यानंतर ह्या युअरचं रूपांतर मला कशात करायचं आहे? युअरचं रूपांतर कशात करायचं आहे? तृतीय पुरुषात. मग तृतीय पुरुषात काय दिसलं? हीच, हर, इट. आता हा सीताच आहे, मग सीताला हिज होईल का? मग सीताला हर होईल का? तिच. मग सीताचं काय करायचं? तिच. मग इथं काय करायचं? हर. मग करा हर. आणि फ्रेंडचा भूतकाळ फ्रेंड करायचा नाही. आणि शेवटी काय द्यायचा? फुल स्टॉप. हे निघून गेलं. काय निघून गेलं? अवतरण चिन्ह. किती सोपं इनडायरेक्ट पा. आपण विनाकारण त्याला अवघड करून बसलो. किती सोपं मला कळलं. आता जर रिपोर्टिंग वर भूतकाळ असेल तर इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ क्रियापद दिसलं का कर. भूतकाळ दोन क्रियापद शेजारी आल्यास पहिल्याच क्रियापदाचा भूतकाळ करा. टू पुढील क्रियापदाचा भूतकाळ करू नका. येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुष. आता इकडे बघा. राम सेट टू सीता, आय एम रिच. राम सीताला म्हणाला, मी श्रीमंत आहे. आता म्हणला मला डायरेक्टच्या वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करायचं आहे. दिलेलं वाक्य डायरेक्ट आहे कारण म्हणजे अवतरण चिन्ह आहे. मी नियम सांगितला सुरुवातीला, रिपोर्टर घ्या. रिपोर्टर कोण आहे? राम. आता ह्या सेट टू च्या ऐवजी जर लिस्नर असेल तर लिस्नर आहे का? हो, लिस्नर आहे. लिस्नर कोण आहे? सीता आहे. म्हणून ह्या सेट टू च्या ऐवजी काय घ्यायचं? टोल. विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करायचं म्हणून काय घ्यायचं? टोल. असर्टिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट करतो, फुलस्टॉप दिसतो अवतरण चिन्हामध्ये. हे वाक्य विधानार्थी आहे. वाक्य इथून नका बघू, वाक्य इथून बघा. याच्यामध्ये विधानार्थी वाक्य म्हणून मी सेट टू च्या ऐवजी काय घेतलं? टोल. टोल टू म्हणायचं नाही. त्या टोलच्या पुढे लिस्नर घ्या. लिस्नर कोण आहे? सीता. आता हे वाक्य दोन वाक्य कॉम्याच्या आणि अवतरण चिन्हाच्या ऐवजी मला काय करायचं? दॅट घ्यायचं. आता आपला गोंधळ झाला. येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुषाशिवाय आहे. आय कोणाचा आहे? रामचा. ह्या आयचं रूपांतर मला कशात करावं लागेल? हा आय रामचा आहे. राम प्रथम पुरुष एक वचन आहे. त्याच्यामध्ये तृतीय पुरुष एक वचनात रामाचं रूपांतर मी तृतीय पुरुष एक वचनात केलं. ही मध्ये कशामध्ये केलं? ही मध्ये. एम चा भूतकाळ वॉज, आणि रिच रिच तसंच. वरच्याच वाक्याप्रमाणे मी खालचे वाक्य दिले. आता लक्षात घ्या, मला डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य करायचं. रिपोर्टर कोण आहे? लता. सुरुवातीला रिपोर्टर घ्या. हा रिपोर्टर कुठे असेल तर वाक्याच्या सुरुवातीला घ्या. सेट टू च्या ऐवजी काय घ्यायचं? वाक्य म्हणून असर्टिव्ह सेंटेन्स म्हणून काय घ्यायचं? टोल. टोल पुढे नेहमी लिस्नर घ्यावा. वाक्यात लिस्नर आहे का? वाक्यात लिस्नर आहे. मग लिस्नर कोण आहे? राम. आता कॉम्याच्या नाव तर चिन्हाच्या जी काय घेतलं? येऊन येऊन येणार कोण? आता हा आय कोणाचा आहे? रामचा आहे का लताचा आहे? मग ला आय जर लताचा असेल तर प्रथम पुरुष एक वचनात गेलो, आणि प्रथम पुरुष एक वचनातून जायचं तृतीय पुरुष एक वचनामध्ये. तो ए लताला काय लावायचं? ही लावायचं का? शी लावायचं का? इट लावायचं? कशाचं रूपांतर कशात गेलं? अरे कशाचं रूपांतर कशात गेलं? हा आय कोणाचा होता? येऊन येऊन येणार कोण? मग त्या आयचं रूपांतर कशात गेलं? केली का? मग शी इकडे पा. क्रियापद दिसलं का कर भूतकाळ? क्रियापद दिसलं का कर भूतकाळ? आमचा भूतकाळ. आता हा जो युअर आहे, हा युअर कोणाचा आहे? आता हा युअर रामचा आहे. मग राम एक वचन आहे का अनेक वचन आहे? राम प्रथम पुरुष आहे का द्वितीय पुरुष आहे? हा युअर, हा युअर प्रथम पुरुष आहे का द्वितीय पुरुष आहे? मग हा जर द्वितीय पुरुष असेल तर द्वितीय पुरुष एक वाचनाचं रूपांतर मी तृतीय पुरुष एक वाचनात जातो. मग रामाला हिज म्हणायचं का हर म्हणायचं का इट्स म्हणायचं? व्हेरी गुड. मग इथं काय करायचं? युअरचं काय केलं? हिज. आणि सिस्टरचं सिस्टर तसंच. आणि अवतरण चिन्ह निघून गेलं. अवतरण चिन्ह निघून गेलं. आता लक्षात घ्या. ए हे समजलं तुम्हाला? आता आता परत वाक्य पा. मन सेट टू लता, मी तुला सांगल. काय सांगल? गोष्ट सांगल. काय सांगल? मला नाही माहिती. इकडे पा. रिपोर्टर कोण आहे? मोहन. रिपोर्टर कुठे असेल वाक्याच्या सुरुवातीला घ्या. सेट टू च्या ऐवजी, सेट टू च्या ऐवजी काय घ्यायचं? टोल. पुढे लिस्नर कोण आहे? लता. कॉम्याच्या नाव तर चिन्हाच्या काय घ्यायचं? येऊन येऊन येणार कोण? हा आय कोणाचा आहे? मोहनचा. मोहन कोण आहे? बोलणारा. मग आईचं काय करायचं? मोहन बाई आहे का बाबा आहे? प्रथम पुरुष एक वाचनातून काय गेलो, तृतीय पुरुष एक वाचनात. मग मोहन ए मोहन कोण आहे? परगाय. मग परला काय लावायचं? क्रियापद दिसलं का करबुटका. विलचा भूतकाळ उड. क्रियापद दिसलं का करबुटका. विलचा भूतकाळ उड. टेलचा भूतकाळ करायचा नाही.
दोन क्रियापद शेजारी आल्यास दोन क्रियापद शेजारी आल्यास पहिल्या क्रियापदाचा दुसरा आकार येस मग आता हे टेलच टेल तसच आता थांबा आता इथं दिसलं मला यू आता हा यू काय भांगडी हा यू कोणाचा आहे पहिली गोष्ट हा यू कोणाचा आहे लताचा आहे कोणाचा आहे लताचा आहे पण इथं दिसलं यू 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 हे यू 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 किती यू दिसले चार चार यू दिसले आता नेमकं कोण देऊला पकडायचं नेमकं कोण देऊला पकडायचं मला समजत नाही इकडे बघा यू 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 थांबा मी हुशार आहे थांबा हा यू कोणाचा आहे बघतो हा यू लताचा आहे लता एक का अनेक आहे लता एकच आहे मग मी इथं परत दिसले यू 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 आता नियम सांगतो पा जर कधी यू वाक्याच्या प्रथम असल तर ती प्रथम असते प्रथमेच जायचं आणि जर कधी यू वाक्याच्या शेवटी असेल तर द्वितीय असते आता पा हा यू वाक्याच्या कुठे आहे शेवटी शेवटी म्हणजे हा यू प्रथमेतला नाही हा यू कशातला आहे द्वितीयतला कारण प्रथम आणि मी वाक्याच्या प्रथमे हा यू प्रथमे का रे नाही म्हणून तो कशात जाणार द्वितीयत जाणार जर प्रथमेत असला असता तर त्याच्या पुढे क्रियापद आलं असतं लक्षात घ्या मग इथे बघा हा यू एकदम शेवटी म्हणजे हा यू द्वितीयतला आहे आणि द्वितीयतला आहे सीता एक आहे म्हणून द्वितीय पुरुष एक वाचनात मी गेलो यू मध्ये येऊन येऊन येणार कोण तृतीय या यू चं रूपांतर आता यू लताचं आहे मला त्याला हिम लावायचं का हर लावायचं ए लताला काय लावायचं हर 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 महादेव मग त्या युचं काय केलं हर आता वाक्य वाचून पा मोहन लताला म्हणाला मी तुला सांगल मोहनने लताला सांगितले की तो तिला सांगल आता पुन्हा लक्षात घ्या इकडे बघा लता से टू राम यू आर क्लेवर समजून घ्या प्रथम पुरुष द्वितीय पुरुष रिपोर्टर कोण आहे मित्रांनो सेट टू जॉय काय घ्यायचं टोलच्या पुढे लिस्नर कोण आहे नाव तर आता आपला गोंधळ झाला येऊन येऊन येणार कोण तृतीय आता हा यू कोणाचा आहे ए कस काय रे हा यू द्वितीय पुरुष आहे द्वितीय पुरुष कोण असतात ऐकणार रे हा द्वितीय पुरुष कोणाचा आहे रामचा मग द्वितीय पुरुष रामचा आहे मग द्वितीय पुरुष एक वचनात जायचं का द्वितीय पुरुष अनेक वचनात जायचं मी परत सांगितलं यू वाक्याच्या प्रथम आहे कॉम्याच्या पुढून नवीन वाक्य चालू झाले मित्रांनो आणि यू च्या पुढे क्रियापद आहे म्हणून प्रथमेच जा यू च्या पुढे वाक्याची सुरुवात कुठून झाली हे वाक्य हे वाक्य बघा वाक्याची सुरुवात कुठून झाली इथून म्हणजे हा यू वाक्याच्या कुठे आहे प्रथम आहे म्हणून मी कशात गेलो प्रथमे मध्ये आणि राम एक वचन आहे म्हणून द्वितीय पुरुष एक वचनात मग त्या रामाचं रूपांतर मी कशात केलं तृतीय पुरुष एक वचन म्हणजे कशात केलं ही कशात केलं ही एच कॅपिटल काढायचा नाही आता आरचा भूतकाळ इंग्लिश मध्ये वर होतो वेअर डब्ल्यू ई आर ई परंतु हिला वेअर लागतं का नाही मग हिला काय लागेल वाज कारण क्रियापद दिसलं का कर भूतकाळ क्रियापद दिसलं का कर भूतकाळ आणि आता लक्षात घ्या क्लेवरचा भूतकाळ क्लेवर करायचा नाही कारण क्लेवर क्रियापद नाही आता पा रिपोर्टर कोण आहे जया सेट टू जयजी काय घेतलं टोळच्या पुढे लिस्नर कोण आहे राम कॉम्याचे नाव तर चिन्ह जयजी आता तृतीय पुरुष दिसला तर तसंच तृतीय येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुष मग ही तृतीय पुरुष आहे फक्त एच कॅपिटल काढायचा नाही आणि इथचा भूतकाळ आपण वॉच का बरं करतो मित्रांनो मला कोणी सांगेल इथचा भूतकाळ वॉच का बरं करतो आपण कारण लक्षात घ्या इथं सेट टू आहे इथं भूतकाळ आहे सेडचा भूतकाळ सेड आहे इथं भूतकाळ आहे आणि सेड आपण टोल घेतलं इथं भूतकाळ आहे म्हणून आपल्याला इथं पण भूतकाळ करावा लागतो काय बोललो मी तिकडं भूतकाळ इकडे भूतकाळ इकडे भूतकाळ तिकडे भूतकाळ असं होत नाही इकडे वर्तमान काळ इकडे भूतकाळ इकडे भूतकाळ इकडे वर्तमान काळ इथं तुम्ही ईस्ट ठेवलं तिथं टोल्ड आहे मग इथं ईस्ट चालणार नाही म्हणून आपण म्हणतो इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ जर रिपोर्टिंग वर भूतकाळ असेल तर इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ आता लक्षात घ्या ही वॉच हॅपीच हॅपी तसंच हॅपीच हॅपी तसंच समजलं आता पा सगळ्यात महत्वाचा नियम इनडायरेक्ट मध्ये एकच वाक्य कशा कशा प्रकारे विचारलं जाता आता पा राम सेड टू लता आय एम रिच राम लताला म्हणाला आय एम रिच इकडे बघा राम सेड राम म्हणाला लता हे लता
आय एम रिच. राम म्हणाला, लता ए लता आय एम रिच, मी श्रीमंत आहे. राम म्हणाला, राम सेड आय एम रिच, मी श्रीमंत आहे. लता ए लता. राम म्हणाला, मी श्रीमंत आहे. लता पा. असं होतं, आय एम रिच असं पण होतं, आय एम रिच. लता ए लता मी श्रीमंत आहे. असं होतं, लता ए लता आय एम रिच, सेड राम. असं होतं, आय एम रिच, सेड राम टू लता. अहो एक डायरेक्ट वाक्य किती वेगळ्या प्रकारे मांडलं मी पा. इकडं मी असं तयार केलं, राम सेड टू लता, राम लताला म्हणाला मी श्रीमंत आहे. राम म्हणाला, लता ए लता मी श्रीमंत आहे. असं पण होईल. आता ही लता कुठं पळाली? कस कस सापडली तुम्हाला? कॉम्यावरून. कशी काय सापडली? कॉम्यावरून. असं काही नाही रिपोर्टर लिस्नर तिथं असं लिस्नर कधी कधी अवतरण चिन्हात पळतो. कोण पळत? हा लता नाही. कोण पळत? लिस्नर. कोण पळत अवतरण चिन्हात? लिस्नर. मग त्याला ओळखायची आड तुम्हाला सांगतो. कॉमा वागायचा. इकडे बघा, राम सेड मी श्रीमंत आहे. लता ए लता मी श्रीमंत आहे. इकडे बघा, मी श्रीमंत आहे. लता राम म्हणाला, सेड राम. असोय लता ए लता मी श्रीमंत आहे. राम म्हणाला. आणि असं मी श्रीमंत आहे, सेड राम टू लता, किंवा राम सेड टू लता. राम सीताला म्हणाला. एकच वाक्य मी किती प्रकारे मांडलं पा. एकच वाक्य मी किती प्रकारे मांडलं. आता कोणतं पण वाक्य मी सोडवतो. इकडे बघा, समजा आता मी वरचं वाक्य सोडवतो, हे वाक्य सोडवतो. राम सेड आय एम रिच, लता ए लता. इकडे बघा, रिपोर्टर कोण आहे? राम. आता ह्या सेडच्या ऐवजी सेड सेट डॅड घेतात, परंतु जर लिस्नर असेल तर सेटच्या ऐवजी टोळ घेऊन काय घेतात? काय घेतात? त्या पुढे लिस्नर घेतात. आता वाक्यात लिस्नर दिसतो का? लिस्नर दिसतो का? दिसतो. लिस्नर दिसत नसेल त्याच्यात जायचं. कशात जायचं? एक चक्कर मारायची, बघायची ते कुठं कॉमा दिसतोय का. मग कोण दिसलं तिथं? लता. कोण दिसलं तिथं? लता. आता पा, मग ह्या सेडच्या ऐवजी काय घ्यायचं? टोळ. काय घ्यायचं? टोळ. आणि ह्या टोळच्या पुढं लिस्नर या लताला वढा. कुठं वढा? अवतरण चिन्हाच्या बाहेर. आणि कशाच्या पुढे नेऊन ठेवा? व्हेरी गुड. आता कॉम्याच्या अवतरण चिन्हाची काय घ्यायचं? येऊन येणार कोण? आयचं रूपांतर कशात केलं? ही. एमचा उत्का? आणि रिचचं रिच? तसच. रिचचं रिच? तसच. किती सोपंय पा. समजलं? डायरेक्टच्या वाक्याचं काय करताय तुम्ही? इनडायरेक्ट. आता लक्षात घ्या, आता मी तुम्हाला काही नियम सांगतो पटपट. जया सेड आय एम गोइंग. जया म्हणाली, मी जात आहे. आता आपण नियम शिकत आहोत, आपण भरपूर नियम स्टेप बाय स्टेप शिकतोय. हे नियम मी तुम्हाला फक्त लिहून दिले नाही, तर हे नियम मी तुम्हाला मी प्रत्यक्षरित्या अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतोय. आता लक्षात घ्या, जया इथं रिपोर्टर कोण आहे? जया. आता ह्या सेडच्या ऐवजी मी सेड घ्यायचं का टोळ घ्यायचं? टोळने मी लिस्नर असताना घेता सांगितलं. सांगायला कोणीतरी लिस्नर पाहिजे म्हणून टोळ घेतात. परंतु या वाक्यामध्ये मी अवतरण चिन्हात गेलो, अवतरण चिन्हात मला कॉमा दिसला नाही म्हणजे लिस्नर नाही, म्हणून मी या सेडच्या ऐवजी सेड तसंच घेतलं. कॉम्याच्या अवतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट घेतलं. आता हा आय कोणाचा आहे? जयाचा आहे. म्हणजे आयचं काय केलं मी? शी. येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुषाशिवाय आय कोण. यानंतर आमचा भूतकाळ मी वॉच केला, गोईंगचा भूतकाळ वेंट केला नाही. दोन क्रियापद शेजारी आल्यास पहिल्याच क्रियापदाचा भूतकाळ करा. गोईंगचं गोईंग तसंच आणि शेवटी फुल स्टॉप दिला. लक्षात घ्या, इकडे भूतकाळ आहे, इकडे भूतकाळ आहे, तिकडे भूतकाळ आहे, इकडे भूतकाळ आहे. वरच्या वाक्यातलं अवतरण चिन्ह मी काढून टाकलं, वर डायरेक्ट होतं, खाली मी इनडायरेक्ट केलं. आता लक्षात घ्या, जया सेड आय सॉ अ टायगर. जया म्हणाली, मी वाघ पाहिला. आता किती मोठा नियम मी तुम्हाला सांगतो पा. रिपोर्टर कोण आहे? जया. सेडच्या ऐवजी मी काय घेतलं? लिस्नर नाही म्हणून काय घेतलं? सेडचं सेड तसंच. कॉम्याच्या अवतरण चिन्हाच्या काय घेतलं? दॅट. आता बा, हा आय कोणाचा आहे? जयाचा आहे. म्हणजे आयचं काय होईल? शी. काय होईल? शी. आता पा, सीचा भूतकाळ सॉ. सीचा भूतकाळ सॉ. मला सांगा, आय सॉ अ टायगर हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? व्हेरी गुड, भूतकाळातलं आहे. कारण सीचा भूतकाळ काय? सॉ. आपण क्रियापद दिसलं का? कर भूतकाळ. सीचं सॉ करतो, पण ऑलरेडी तो सॉ आलं.
खूप मोठा नियम तयार होतो. इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ, क्रियापद दिसलं कर भूतकाळ, पण अवतरण चिन्हात ऑलरेडी भूतकाळ असेल त्याचा पूर्ण भूतकाळ करा, त्याचं पूर्ण भूत करून टाकायचं. म्हणजे जर साधा भूतकाळ असेल त्याचा पूर्ण पूर्ण भूतकाळ करायचा, त्याला पूर्ण भूत बनवून टाकायचं. मग पूर्ण भूताचं सूत्र करता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप, करता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. पाना क्रियापद दिसलं कर भूतकाळ, भूतकाळ असेल त्याचा पूर्ण भूतकाळ करा. मग स्वाच तिसरं रूप सी स्वा सीन, परंतु त्याच्या अगोदर काय घ्यावं लागेल मला हॅड, हॅड नंतर क्रियापदाचं काय आलं तिसरं रूप. वरच्या वाक्यात साधा भूतकाळ आहे, खालच्या वाक्यात करता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे साधा भूतकाळ असाल त्याचा काय करायचा पूर्ण भूतकाळ, आणि अ टायगरचा टायगरचा भूतकाळ करायचा नाही, टायगर क्रियापद नाही टायगर ड करायचं नाही. म्हणजेच माझ्या लक्षात आलं क्रियापद दिसलं कर भूतकाळ, क्रियापद दिसलं कर भूतकाळ, भूतकाळ आला त्याचाही पूर्ण भूतकाळ करा. इकडे लक्ष द्या, माया सेड, रिपोर्टर कोण आहे माया, सेडच्या ऐवजी काय घेतलं सेड दॅट, काय घेतलं सेड दॅट. कॉम्याच्या नावतरण चिन्हाच्या ऐवजी काय घेतलं दॅट, सेडच्या ऐवजी सेड तसंच, कॉम्याच्या नावतरण चिन्हाच्या ऐवजी दॅट. लिस्नर नाही, आय कोणाचा आहे मायाचा आहे, मग त्याचं काय केलं शी. आता डीड, डीड आलं का हॅड करतात, कारण डीड हा काय असतो पास्ट टेन्स आहे. काय डीड काय आहे सिम्पल पास्ट टेन्स. त्या डीडचा आपण हॅड करतो म्हणजे साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करतो. म्हणजे डीडचं हॅड केलं, हॅड नंतर मी नॉट केलं, हॅड नॉट नंतर क्रियापदाचं काय केलं मी तिसरं राईट रोट रिटर्न, आणि अ लेटरचं अ लेटर तसंच, आणि शेवटी काय दिला फुलस्टॉप, शेवटी काय दिला फुलस्टॉप. लक्षात आले इनडायरेक्ट म्हणजे भूतकाळ, क्रियापद दिसलं कर भूतकाळ, क्रियापद दिसलं कर भूतकाळ. दोन क्रियापद शेजारी दिसल्यास पहिल्याच क्रियापदाचा भूतकाळ करा, टू पुढील क्रियापदाचा भूतकाळ करायचा नाही. येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुष चुकलं. आता कस काय चुकलं पा, रिपोर्टर कोण आहे आय, रिपोर्टिंग वर कोणतं आहे सेड, कॉमाच्या नाव चिन्हाचे काय घेतलं दॅट, कॉमाच्या नाव तर चिन्हाचे काय घेतलं दॅट. येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुषाच्या आय स्कोर. अरे पण इथं बोलणार मी आहे ना, मी म्हणालो मी जात आहे, मी म्हणालो तो मी जात येतो, मी म्हणालो मीच जाते ना, हा मी म्हणालो माझी बायको आहे तर मी म्हणालो त्याची बायक होईल का कधी. अरे मी म्हणालो तर मीच म्हणालो, मी म्हणालो मी जात आहे तर मी म्हणालो मीच जात आहे, ती नाही जात. मग इथे येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुष आहेच कोण अजिबात नाही. आता आपली हवा गेली, मग इथं काय होईल आयचं आय तसं. क्रियापद दिसलं का कर भूतकाळ, आमचा भूतकाळ वर गोईंगचा भूतकाळ करू नका, गोईंगचं गोईंग तसं. म्हणजे असा नियम लक्षात आला, जर कधी बोलणारे जर प्रथम पुरुषापैकी जर असेल, बोलणारे प्रथम पुरुषापैकी जर असेल तर येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुषाशिवाय आयच कोण होत नाही. आपण जसं म्हणलं येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुषाशिवाय आयच कोण नाही, पण आपली हवा गेली. मी म्हणालो तर मीच म्हणालो, मी म्हणालो मी बावळट आहे तर मी म्हणालो मीच बावळट आहे ना, तो बावळट आहे ती बावळट कशाला, मी म्हणालो माझी बायको येत आहे, मी म्हणालो हा त्याची बायको करायचं नाही. येऊन येऊन येणार कोण नाही नाही नाही. केव्हा जर बोलणारा 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 प्रथम पुरुष असेल, प्रथम पुरुष एक वचन असेल तर येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुषाशिवाय आयच कोण करायचं नाही. व्हेरी सिम्पल, इकडे पहा, इकडे मी म्हणालो वी सेड, आम्ही म्हणालो आम्ही आनंदी आहोत, हे आपण म्हणालो आपण आनंदी आहोत, आपण म्हणालो आपणच आनंदी आहे ना. रिपोर्टर कोण आहे वी आहे, सेडच्या ऐवजी लिस्नर नाही म्हणून सेड, कॉमेच्या अवतरणाचे दॅट. आता वी वीचं रूपांतर दे मध्ये होईल, पण केव्हा झालं असतं, इथं अनेक वचन असलं असतं अनेक मुले असली असती तर झालं असतं, पण आपण म्हणालो तर आपण होऊन एक काम करायचं, कधी पण इनडायरेक्ट स्वार्थाने थोडं डचकायचं डचकायचं, बघायचं बोलणार कोण आहे, बोलणार आपण नाही ना, मग बिंदास येऊन येऊन येणार कोण तृतीय पुरुष आहेच कोण सर. बोलणारा आणि ऐकणारा आपल्यापैकी नसावा तेव्हा आपण मोठमोठ्याने बॉम्ब मारू शकतो येऊन येऊन येणार कोण. फक्त बोलणारा आणि ऐकणारा आपल्यापैकी नसा नसल तर इकडे बघा रे, मग वी सेड दॅट, वीच वी तसंच, वीच दे करायचं नाही. आरचा भूतकाळ वेअर, आरचा भूतकाळ वेअर करायचा का करायचा, कारण इथं काय सेड भूतकाळ आहे म्हणून इथं काय केलं हुई वर, हॅपीच हॅपी तसंच. आता लक्षात घ्या, लता सेड टू मी यू आर मॅड, लता मला म्हणाली तू मॅड आहे, ए लिस्नर कोण आला मी आला. मी तुम्हाला सांगितलं जर कधी बोलणारा किंवा ऐकणारा प्रथम पुरुष आला डचकायचं, काय करायचं हा. रिपोर्टर कोण आहे लता, सेट्टूच्या काय घेतलं टोल, टोलच्या पुढे काय घेतलं मी. आता हा यू कोणाचा आहे, माझा आहे.
हा यू कोणाचा आहे? माझा आहे. आलो का मी? हे मग मी आलो. लता मला म्हणाली ना तू मॅड आहे. मग लता जर मराठीमध्ये नीट विचार करा, लता मला म्हणाली तू मॅड आहे. मराठीत विचार करून बघा, लताने मला सांगितलं की मी मॅड आहे. मग ह्या मीच रूपांतर तुम्हाला कशात करावं लागणार आहे? आय मध्ये. मग इथं असं म्हणावं लागतं, कारण ऐकणारा कोण आहे? मी. मग इथं आयच करावं लागेल. कॉमाच्या राहून दॅट घ्या आणि मग दॅटच्या पुढं ह्या मीच मला आय करावं लागेल, कारण दॅटच्या पुढं वाक्याची सुरुवात होते. आता आरचा उदका वर करायचा करायचा, पण इथं सेड आहे, पण आयला वर नाही लागत. आयला काय लागतं? वर. आणि मॅडच मॅड तसंच, आणि शेवटी काय दिला? फुल स्टॉप. आता पा, येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुष अशा आहेच कोण, पण दचका घाबरा. आता महत्वाचा नियम, राम सेज आय एम हॅपी. राम म्हणतो मी आनंदी आहे. रिपोर्टर कोण आहे? राम. सेज सेज तसंच, इथं सेड नाहीये, सेज आहे. कॉम्याच्या नाव तर चिन्हाच्या ऐवजी दॅट. येऊन येऊन येणार कोण? तृतीय पुरुष अशा आय. काय केलं त्याचं? ही. आता पा, हा जो एम आहे क्रियापद दिसलं का? कर. आपली हवा गेली. का गेली? अरे इथं वर्तमान काळ आहे. मी सांगितलं जर रिपोर्टिंग वर भूतकाळात असेल तरच इनडायरेक्ट, म्हणजे भूतकाळाशी मोठ्याने बोंब मारा. आता इथं सेज आहे. सेज हे वर्तमान काळ आहे, भूतकाळ नाही. इकडं वर्तमान काळ तर तिकडे पण वर्तमान काळ. इकडं वर्तमान काळ तिकडे वर्तमान काळ. इकडं भूतकाळ तिकडे भूतकाळ. तिकडं भूतकाळ इकडे भूतकाळ. म्हणजे इथं यो भूतकाळ करायचा नाही. मग हिला काय लागेल? इज. आणि हॅपीच हॅपी तसंच, आणि शेवटी काय दिला? फुल स्टॉप. आता पुन्हा इकडे बघा, जर समजा डायरेक्टच्या वाक्यात जर काही शब्द जर आले तर इनडायरेक्टच्या वाक्यात काय करायचं हे मी तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं, तुम्हाला ते पुस्तकातून वाचायचंय. उदाहरणार्थ, लता सेड टू राम. लता रामला म्हणाली आय एम हिअर. आय एम हिअर. लता रामला म्हणाली मी इथं आहे. आता इथं काय होतं पा, रिपोर्टर जरी लता असलं, सेट टू ज्या मी टोल घेतलं, कारण विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतर मी राम, लिस्नर, कॉम्याच्या नावतर चिन्हाचे दॅट, आय लताचं आहे, म्हणून लताचं काय केलं मी? शी. ॲमचा भूतकाळ वॉच. आणि जर डायरेक्ट मध्ये हिअर आलं तर इनडायरेक्ट मध्ये देअर करा. दिस आलं तर दॅट करा. दिस आलं तर दोच करा. नऊ आलं तर देन करा. असे वाक्य मी तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, नोट्समध्ये आहे, यू कॅन स्पीक पुस्तकात आहे, त्या सही ग्रामरच्या पुस्तकामध्ये आहे. ते बघा, डायरेक्टमध्ये जर हे शब्द आले, नऊ आलं असं, इथं नऊ आलं तिकडे काय करायचं? देन. आता पा, मी तुम्हाला बोलता बोलता हसत खेळत मी तुम्हाला किती नियम शिकवले तुम्हाला समजलं नाही, परंतु अजून काही नियम असे आहेत पा. जर हे शब्द आले तर ते शब्द करा, ते शब्द आले तर हे शब्द टाका. If you don't have time to join the class, if you can't speak English properly, if you don't know about grammar, if you want to face an interview, then you have only one option. You can speak it in software. The kit contains four important books with very very effective 25 hours video lectures. और इसमें पहला बुक दिया हुआ है द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक. हम अंग्रेजी में बात नहीं कर सकते हैं, इसके पीछे बहुत सारे रीजंस है, लेकिन इंपॉर्टेंट रीजन यही भी है कि आपको उस लैंग्वेज का बेसिक स्ट्रक्चर क्या है यही आपको पता नहीं है. आज मार्केट में बहुत सारे बुक्स अवेलेबल है, लेकिन स्ट्रक्चरल पैटर्न का एक भी बुक अभी तक अवेलेबल नहीं था. इस बुक में हमने आपको 450 स्ट्रक्चरल पैटर्न्स आपके प्रैक्टिस के लिए दिए हुए हैं. इसमें से
आप क्या कर सकते हो, कोई वर्ड या वर्ब चेंज करके आप घर बैठे एक मिनट में 60 सेंटेंसेस बना सकते हो, इन द सेम वे 10 मिनट में नियर अबाउट 500 to 600 सेंटेंसेस बना सकते हो। अगर आप ये सॉफ्टवेयर यूज करते हो और ये टेक्निक आप यूज करते हो तो आप कौन सा भी सेंटेंस आप अंग्रेजी में ट्रांसलेट कर सकते हो, ऐसा मैजिक इस किट एंड सॉफ्टवेयर में दिया हुआ है। देखो अभी मैं आपके एक टेस्ट लेता हूँ, एक 5 मिनट में आपको कितने समझ में आया मैं देखता हूँ। ओके yes. मैं खाता हूँ, आई ईट। मैं नहीं खाता हूँ, आई डू नॉट ईट। राम नहीं खाता है, राम डज नॉट ईट। राम खा चुका है, राम हैज ईटन। राम खा चुका है क्या, हैज राम ईटन। राम कैसे खा चुका है, हाउ हैज राम ईटन। राम सवेरे से खाते आ रहा है, राम हैज बीन ईटिंग सिंस मॉर्निंग। आपको अच्छा लगता है क्या, डू यू लाइक। आपको क्या अच्छा लगता है, व्हाट डू यू लाइक। आप न्यूज़पेपर पढ़ते हो क्या, डू यू रीड न्यूज़पेपर। आप न्यूज़पेपर पढ़ रहे हो क्या, आर यू रीडिंग न्यूज़पेपर। आप कौन सा न्यूज़पेपर पढ़ रहे हो, व्हिच न्यूज़पेपर आर यू रीडिंग। आप कैसे पढ़ते हो, हाउ आर यू रीडिंग। आप कैसे पढ़ते हो, हाउ डू यू राइट, हाउ डू यू रीड। वेरी गुड। आप कैसे पढ़ रहे हो, हाउ आर यू रीडिंग। वेरी गुड। आप पढ़ चुके हो क्या, हैव यू रेड। आप कब पढ़ चुके हो, व्हेन हैव यू रेड। आप कैसे पढ़ चुके हो, हाउ हैव यू रेड। आप खेलते हो क्या, डू यू प्ले। आपके पिताजी खेलते हैं क्या, डज योर फादर प्ले। आपके पिताजी कब खेलते हैं, व्हेन डज योर फादर। आपके पिताजी कैसे खेलते हैं, हाउ डज योर फादर। आपके पिताजी खेल रहे हैं क्या, इज योर फादर प्लेइंग। आपके पिताजी खेल चुके हैं क्या, हैज योर फादर प्लेड। आपके पिताजी सवेरे से खेलते आ रहे हैं क्या, हैज योर फादर बीन प्लेइंग सिंस मॉर्निंग। वेरी गुड। आप ब्रश करते हो क्या, डू यू ब्रश। वो लड़की ब्रश करती है क्या, डज शी ब्रश। वो ब्रश कब करती है, व्हेन डज शी ब्रश। आप नहाते हो क्या, डू यू टेक बाथ। आप नहा रहे हो क्या, आर यू टेकिंग बाथ। वे नहा रहे हैं क्या, आर दे टेकिंग बाथ। वेरी गुड। वो खेलते हैं क्या, डू दे प्ले। वेरी गुड। वे कैसे खेलते हैं, हाउ डू दे प्ले। वे खेल रहे हैं क्या, आर दे प्लेइंग। वो लड़की हंस रही है क्या, इज शी लाफिंग। ये वो क्यों हंस रही है, व्हाई इज शी लाफिंग। वो मैड है क्या, इज शी मैड। आप बोलते हो क्या, डू यू स्पीक। आप क्या बोलते हो, व्हाट डू यू स्पीक। आप कैसे बोलते हो, डू यू स्पीक। वो लड़का बोलता है क्या, डज ही स्पीक। वो बोल रहा है क्या, Is he speaking? वो बोल चुका है क्या, Has he spoken? वो क्यों बोल चुका है, Why has he spoken? आपको अच्छा लगता है क्या, Do you like? आप पीते हो क्या, Do you drink? आपके पिताजी पीते हैं क्या, Does your father drink? आपके पिताजी क्या पीते हैं, What does your father drink? वहाँ पे आपके पिताजी पी रहे क्या, Is your father drinking? आपके पिताजी पी चुके हैं क्या, Has your father drunk? आपके पिताजी 10 साल से पीते आ रहे क्या, Has your father drinking since morning? आपके पिताजी 10 साल से पीते आ रहे हैं क्या, Has your father been drinking? वेरी गुड। आप कौन से स्टैंडर्ड में पढ़ते हो, इन व्हिच स्टैंडर्ड डू यू स्टडी। वेरी गुड। आपको समझता है, डू यू अंडरस्टैंड। आप कौन से स्टैंडर्ड में हो, इन व्हिच स्टैंडर्ड आर यू। वेरी गुड। इन व्हिच स्टैंडर्ड आर यू। अभी सही में बताओ आप कौन से स्टैंडर्ड में हो, आई एम इन 8th स्टैंडर्ड। इन मराठी मीडियम और इन इंग्लिश मीडियम, इन मराठी मीडियम। वेरी गुड। ओके यस वेरी गुड, यस वेरी गुड। सदरच्या सॉफ्टवेअर मध्ये इंग्रजी शिकण्याच्या अनोख्या आणि अप्रतिम पद्धती असून आपणही हजारो लाखो वाक्य रचना घर बसल्या बनवू शकता, त्या मोठ्यानं बोलू शकता, कुठल्याही विषयावर न थांबता न अडखळता इंग्रजीमध्ये संभाषण करू शकता। यासाठी आपणास कुठल्याही क्लासला जाण्याची गरज नाही।